कोविडच्या पार्श्वभूमीवर सध्या बीड जिल्ह्यामध्ये 144 कलम लागू आहे. या ठिकाणी एकत्र लोक जमू नये असं प्रशासनाने या ठिकाणी आदेश काढलेले आहेत. परंतु बीडचे पालकमंत्री यांनी परळी या ठिकाणी दिवाळीच्या फराळाचा कार्यक्रम ठेवला होता, त्याच्यामध्ये परळी शहरातील हजारो लोक त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी एकत्र आले आणि त्या ठिकाणी पोलीस प्रशासनानं फक्त बघण्याची भूमिका या ठिकाणी घेतलेली, त्याच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही. आमचं एकच म्हणणं आहे की 144 कलम लागू असताना तुम्ही सत्ताधारी लोकांवरती कारवाई करत नाही. परंतु पाठीमागच्या 15 दिवसापूर्वी दसरा मेळावा जो झाला सावरगावला, त्या ठिकाणी लोकनेत्या आदरणीय पंकजताई मुंडे यांनी भक्तांना आवाहन केलं होतं की पारंपरिक आपण जे दसरा मेळाव्याला एकत्र जमतो ते आता कोविडच्या पार्श्वभूमीवर आपण कुणीही एकत्र जमू नये असं त्या ठिकाणी त्यांनी आवाहन केलं होतं आणि ऑनलाईन तो मेळावा त्यांनी घेतला होता. परंतु पंकजाताई मुंडे ज्यावेळेस सावरगावमध्ये भक्तीगडावरती गेल्या त्या ठिकाणी त्यांनी आव्हान करूनही लोक काही ठिकाणी त्या ठिकाणी जमले आणि पोलिसांनी लगेचच या ठिकाणी कायद्याचा बडगा दाखवून पंकजाताई मुंडे आणि जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं काम बीड जिल्ह्यातल्या पोलीस प्रशासनाने केलंय. आमचं एकच म्हणणं आहे की एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला वेगळा न्याय असं का, कारण की कायदा सगळ्याला समान आहे. पालकमंत्री असले म्हणून काय त्यांनी कायदे मोडायचे का? म्हणून ज्यांनी कुणी कायदा मोडला आहे त्यांच्या विरोधात या ठिकाणी पोलिसांनी ऍक्शन घेतली पाहिजे. परंतु बीड जिल्ह्यातली पोलीस यंत्रणा ही सत्ताधाऱ्याच्या सांगण्याप्रमाणे वागत आहे या ठिकाणी दिसून येतंय आणि जिल्ह्यातली कायदा व्यवस्था सध्या बिघडलेली आहे.